नमस्कार मुलांनो, इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रथम क्रमांकावर तुम्हाला ही एक प्रार्थना दिलेली आहे, जिचं नाव आहे आम्ही चालू हा पुढे वाचा. हे एक गीत असून ते तुम्हाला अभ्यासासाठी नाही तर पाठांतरासाठी आणि लेखनासाठी आहे. मुलांनो, आपल्या सर्वांनाच कशा ना कशाची तरी आवडी असते. कुणाला लेखनाची असते, कुणाला वाचनाची असते, तर कुणाला गाण्याची असते. तशीच आवड लेखक ल. म. कडू यांना सुद्धा आहे. त्यांनी सुद्धा आपल्या काही कला आणि छंदही जोपासलेले आहेत. लेखक ल. म. कडू हे मराठीतील सुप्रसिद्ध लेखक आणि चित्रकार. त्यांची बाल साहित्याची 30 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तर लेखकांनी निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून चित्रकला आणि शिल्पकला या कशा अवगत केल्या हे त्यांनी आपल्याला मी चित्रकार कसा झालो या पाठात सुंदर व्यक्त केलेला आहे. लेखक आपल्याला सांगतात की आपण सर्वच जण निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत असतो. निसर्गच आपलं सर्वांचं पालन पोषण करतो. तर पालन पोषण करतं म्हणजे काय की आपल्या सर्वांचं संगोपन करतो. लेखकाचं प्राथमिक शिक्षण हे एका लहानशा खेड्यात झालं. मुलांना खेडं म्हटलं की खेड्याचं काही विशेष, ते म्हणजे निसर्गरम्य आणि सुसंस्कृत. सुसंस्कृत या शब्दाचा अर्थ असा होतो की विचारशील, विवेक. मग काय, घनदाट जंगल, निळे डोंगर आणि दुथडी करून वाहणाऱ्या नदी. दुथडी करून वाहणे म्हणजे काय, ओसंडून वाहणे. मग सगळा अवघा आनंदी आनंदच. लेखकाला खूप वाटेल की आपण चित्र काढावं, पण लेखकाकडे चित्र काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधनं नव्हती. ना पेन्सिल, ना ब्रश, रंग तर सोडाच, साधा कागदही नसायचा. गावातली सगळी मुलं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नदीच्या डोहात पोहायला जात असत. नदीचा डोह म्हणजे काय की जिथे भरपूर पाणी साचलेलं असतं अशा ठिकाणी. आणि त्या तिथे गेल्यानंतर लेखकाला मोठे मोठे खडक दिसले. खडक म्हणजे तोच लेखकाचा कॅनव्हस. विद्यार्थ्यांनी कॅनव्हस या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्यावर आपण चित्र काढली जातात तो कागद. मग काय, लेखकाला खूप वाटेल की आपण चित्र काढतो. त्या भागामध्ये त्या दिवसामध्ये तांबूस रंगाचा एक मुरुम असतो आणि पिवळ्या रंगाची दगड. दगड ही आपटली की त्याची पक्की निघते आणि मुरुम म्हणजे ठिसूळ दगड. त्याला पाण्यामध्ये ओलं केलं की मग काय, त्या खडकांवर लेखकाचं चित्र रेखाटणं ही सुरू व्हायचं. लेखकाला खाम चित्र काढल्यानंतर लेखकाला वाटे की आपण त्या चित्रांमध्ये रंग भरावं. पण रंग भरण्यासाठी लेखकाकडे कोणत्याही प्रकारची साधनं नव्हती. पण अशातच त्या काळामध्ये तिथे काटेसावर नावाची एक वनस्पती आहे, जिची फुलं छान पैकी लाल भडक असतात आणि ती फुलं त्यातले परागकण बाहेर काढली की ते हातावर सुरवळल्यानंतर त्याचा जांभळा रंग तयार होत असे. मग काय, झाडांचा पान, झाडांचा हिरवा, चुऱ्याचा पांढरा, पिवळा तर दगडांचा होताच. मग लेखकाचं त्या चित्रामध्ये रंग भरणं सुरू व्हायचं. चित्रामध्ये रंग भरण्यात लेखक गुंग होऊन जात असे. गुंग होणे म्हणजे काय, मग्न होऊन जात असे. अशा लेखकांनी कोणत्याही साधनांशिवाय आपली चित्रकला ही छानपैकी विकसित केली. काही दिवसानंतर पावसाळ्याचे दिवस सुरू व्हायचे. मग काय, नदीच्या डोहामध्ये लेखकाची सगळी चित्र ही गुडूप होऊन जात असे. गुडूप म्हणजे पाण्याच्या प्रवाहावर ती डुबून होऊन जात असे. कालांतराने मग लेखकाचं नाग लागे मातीकडे. नाग लागणे या शब्दाचा अर्थ काय मुलांनो, की छंद लागले. मग ती मऊ माती लेखकाला छान लोण्यासारखी वाटत असे. त्या मातीची लेखकाला मूर्ती बनवावी वाटे. मग लेखक आणि त्याची गावातली मुलं हे सगळे मिळून गावाच्या मागे लपून छपून मूर्ती बनवण्याचं काम सुरू करत. पण मूर्ती तयार करून झाली की मूर्ती ढासळायला लागायची. मूर्ती ढासळली म्हणजे काय, की मूर्ती कोसळायला लागायची. पण त्यावरही लेखक थांबले नाही. लेखक असं मार्ग शोधूनच काढला. गावामध्ये लेखकाने पाहिलं की शेड, गोठ्यामध्ये गाईचं शेड जसं ओलं असताना असतं तसंच सुकल्यानंतरही राहतं. मग लेखकांनी स्वतः प्रयोग करून पाहिला की मातीमध्ये शेण मिसळून पुन्हा मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला.
पण मूर्ती सुकल्यानंतर पुन्हा त्या ढसाळायच्या. त्यावर लेखक थांबले नाही. लेखक ज्या भागात राहत होते तो पूर्ण डोंगराळ भाग. तिथे आठवडी बाजार भरत असे. मुलांना आठवडी बाजार म्हणजे आठवड्याला बाजार भरतात. मग त्याची वाहतुकीची नियाळ करण्यासाठी तिथे घोड्यांचा वापर केला जात असे. आणि घोड्यांचं काम झाल्यावर ते झाडाच्या सावलीमध्ये थांबत. लेखकाचे लक्ष त्या घोड्याच्या लीदकडे गेलं. तर घोड्याची लीद म्हणजे काय? तर घोड्याचा शेण. लेखकाने लक्षात आलं की त्या शेणामध्ये छोटे छोटे धागे लेखकाला दिसले. धागे जर माती धरून ठेवतात तर लेखकाने काय केलं की घोड्याचं शेण हे मातीमध्ये मिसळून हा प्रयोग त्यांनी स्वतः करून पाहिला आणि पुन्हा मूर्ती बनवून तयार केल्या. मग लेखकाच्या लक्षात आलं की मूर्ती पाळल्यानंतर जशाच्या तशा राहतात. मग लेखकाचा हा प्रयोग पूर्णपणे व्यक्तिगत असला तरी तो यशस्वी झाला होता. मुलांना ज्याप्रमाणे लेखकाने चित्रकला आणि शिल्पकला स्वतः विकसित केली. लेखक प्राथमिक शाळेमध्ये असताना त्याने आर्किमिडीज नावाचा एक शास्त्रज्ञाचा धडा वाचलेला होता. आर्किमिडीज एक थोर शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. ते लहानपणापासूनच चौकस बुद्धिमत्तेचे. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये कुतूहल वाटत असे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत. तसंच मुलांना आपल्यामध्ये सुद्धा खूप काही कला या अवगत आहेत आणि आपण सुद्धा त्याचा शोध घ्यायला हवा. म्हणून लेखकांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या सर्वांमध्ये हा आर्किमिडीज नावाचा शास्त्रज्ञ लपून बसलेला आहे. तर विद्यार्थ्यांना लेखक ल. म. कडू यांनी कोणत्याही साधनांशिवाय जशी आपली चित्रकला आणि शिल्पकला जोपासली तशीच आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत त्या आपल्याला जपून ठेवायच्या आहेत आणि त्या आपल्याला विकसित करायच्या आहेत. ह्याच पाठातून हा लेखकाने मी चित्रकार कसा झालो हे आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. धन्यवाद.